अकोट तालुक्यातील ग्राम लोहारी येथील सजग नागरिक आपल्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. जीवन प्राधिकरण विभागाने गावाला 3 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा 6 दिवसांवर केल्याने संतापलेल्या नागरिकांनी आज जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात झोपा आंदोलन केले. अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करण्यासाठी गेले असता जीवन प्राधिकरण विभागात एकही अधिकारी हजर नसल्याने ग्रामस्थांनी कार्यालयातच ठाण मांडत झोपा आंदोलन केल्याचे समजते. आर आर पाटील सुंदर ग्राम योजनेत जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले लोहारी गाव आपल्या आंदोलनाने नेहमीच चर्चेत राहिले आहे. लोहारी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाविरोधात तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणे, लोहारी शिरसोली रस्त्यासाठी भजन आंदोलन किंवा रस्त्यावरील चिखल गोळा करत बादलीत भरून थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आणणे अशा आंदोलनाने हे गाव नेहमी चर्चेत राहिले आहे. दरम्यान आज 84 खेडी योजनेतून गावाला पाणी पुरवठा होत असताना कुठलीही पूर्वसूचना न देता गावाला होणारा पाणी पुरवठा 3 दिवसाआड ऐवजी थेट 6 दिवसांवर नेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. यानंतर जाब विचारण्यासाठी थेट जीवन प्राधिकरण कार्यालय गाठण्यात आले. मात्र ऑफिसमध्ये एकही अधिकारी हजर नसल्याने ग्रामस्थांनी कार्यालयातच गाद्या टाकून झोपा आंदोलन सुरू केले. दरम्यान आमदार भारसाकडे यांच्या मध्यस्थीने अखेर लोहारी ग्रामस्थांनी आपल्या आंदोलनाची सांगता केली. यावेळी देवलाल ठाकरे, बंडू देवर, राम म्हैसने, नाना म्हैसने, किशोर मोरे, देवानंद इंगळे, सुनील चौखंडे, विपुल ठाकरे, सुनील म्हैसने, रमेश वानखडे सह लोहारी गावकरी उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता देवानंद किरकर, अकोट.